नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना। तर आपल्या बाजरीच्या खरावड्याचं हे शिजवून ठेवलेलं आहे आणि आपल्याला करायचे आहेत बाजरीचे खरावडे। तर इकडं आज असं आतमध्येच करणार आहे मी। छानपैकी असं हातरून वगैरे घेतलेलं आहे आणि आज एकटीच आहे ना, त्याच्यामुळं आताच ठेवलं आहे आणि खाली काम चालू आहे, त्याच्यामुळं धूळ वगैरे हे ते आज इथंच आताच करायचं आणि उद्या सकाळ ऊन पडल्यानंतर मग उन्हात वाळवायचं। तोपर्यंत आज तिथेच सुकवायचं, अजिबात त्याला हलवायचं वगैरे काय नाही। तर चालू आहे असं एकटीचं। छानपैकी स्वयंपाक वगैरे हे ते सगळं काम झालं, भांडी धुणं हे ते, आणि मग आता काम करत करत असे शिजवून घेतलं आणि गॅसवरती शिजवलं। चूल बाहेर काय पेटवलं, खूप वारं सुटलेलं आहे त्याच्यामुळं जाळच लागत नव्हतं चुलीला। तर मग आज गॅसवरती शिजवलं ते। पोरी शाळेत वगैरे गेल्या आणि आता घेते करून बाजरीचे खरावडे छानपैकी। अजून चिवडा करायचा आहे, लाडू करायचे आहेत आपल्याला, कारण आज शुक्रवार आहे, शनिवार म्हणजे शनिवार रविवार चिवडा आणि लाडू करणार आहे, म्हणजे सोमवारी कुरिअर करता येईल ताजं ताजं, कारण आता शनिवार रविवारमध्ये पडणार आहे, कुरिअर बंद असतं, त्याच्यामुळं आता 2 दिवस कुरिअर नाही करणार, डायरेक्ट सोमवारी। आता 2 दिवस नुसत्या ऑर्डरी घ्यायच्या, शनिवार रविवार बनवायचं आणि सोमवारी कुरिअर करून टाकायचं, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र जरी असेल तरी 4 ते 5 दिवसात पोचून जातं, गुरुवार ते शुक्रवारपर्यंत पोचून जातं। आउट ऑफ महाराष्ट्र असेल तरी 4-5 दिवस लागतात, कर्नाटक असेल, बँगलोर असेल, तमिळनाडू वगैरे, दिल्ली हे ते असेल ना, 5 दिवस लागतो कुरिअर पोचायला, त्याच्यामुळं आपण सोमवारी कुरिअर करणार। आता मला बऱ्याच बँगलोर, कर्नाटक, नंतर तमिळनाडू, दिल्ली, राजस्थान अशा ऑर्डरी आहेत, त्याच्यामुळं त्या ऑर्डरी मी सोमवारी टाकणार आहे। तर चला एक व्हिडिओ पण होऊन जाऊ द्या म्हणलं, बाजरीच्या खरावड्याला खूप मागणी आहे, त्याच्यामुळं दोन दिवस आड करावं लागतात। आणि एक मोठं ते हे भरून केलं का नाही बाहेर, खटपेक्षा पण मोठं हे आहे आमचा पत्रा, त्याच्यावरती आम्ही चटई वगैरे टाकून करतो ना, जास्त नाही, 1.5 ते 3 किलोच भरतं, दोन तीन दिवसाला त्याच्यामुळं ते करावं लागतं, 2.5-3 किलो असंच भरतं ते। आता मी करणार आहे, माझ्याकडून 1-2 किलो होईल आज काय, आता उद्या कुरडईचा चिक चोरायचा, परवा कुरड्या करायच्या, आज बाजरीचे खरावडे करायचे आणि काय होतील मला तेवढे 1-1.5 किलो सांडगे करायचे मला। तर असं द्या, एवढं काम आहे आपल्याला, आज दिवसभराचं रुटीन आहे। लाडू वगैरे आता 2 दिवस बनवणार नाही, लाडू मी शनिवार रविवार बनवणार आहे आणि चिवडा पण शनिवार रविवारच बनवणार आहे, कारण खराब व्हायला वगैरे काय नको, त्याच्यामुळं ताजे गेले पाहिजेत आपल्याला। असू द्या, आणि कोणाला ऑर्डर टाकायची असेल तरी टाकू शकता। शेवपाडून बनवलेले बेसनचे लाडू आहेत, रव्याचे लाडू आहेत, शेंगदाणे गुळ लाडू आहेत, बाजरीचे खरावडे आहेत, उडदाचे पापड आहेत, नंतर शेवाया आहेत, मटकीच्या गाईचे सांडगे आहेत आणि गव्हाची कुरडे आहे, शाबुदाण्याच्या पापड्या आहेत आणि शाबू बटाटो उकडून वगैरे ते बनवतात, ते चकल्या पण मिळतील, एवढं सगळं आपल्याकडे मिळेल। बाय सगळ्यांना, नंबर ऑर्डरसाठी नंबर आहे 70-2077-76-13। बाय।